आरक्षणाची मोठी बातमी आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नाही असं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी वक्तव्य केलेलं आहे. आताचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार ही महत्वपूर्ण अशी ब्रेकिंग न्यूज आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी हे स्पष्टीकरण इथे दिलेलं आहे, भाजपसोबत सत्ता स्थापन करणार नाहीत. प्रफुल्ल पटेल यांनी जे ट्विट केलेलं होतं की आम्ही आमचे पर्याय सगळीकडे ओपन असतील, मात्र आता त्यांनी पर्याय बंद केल्याचं दिसतंय. भाजपसमोर आता सत्ता स्थापन करणार नाही असं नवाब मलिक यांनी म्हटलं. निकाल एकीकडे हाती यायला सुरुवात झालेली आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली, मात्र बहुमताच्या जवळपास भाजप जाते. राष्ट्रवादी ही 40 पुढे जागांवर विजय मिळवेल असं एकंदरीत चित्र आहे. जी चर्चा याआधी सुरू होती की भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकते, याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक. जी यापूर्वी चर्चा सुरू होती की भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देईल आणि एक नवं राजकीय समीकरण महाराष्ट्रातील, काय सांग? गेली 15 ही चर्चा महाराष्ट्रामध्ये वारंवार निर्माण लोकांनी जाणून बुजून केलेली आहे. जेव्हा आम्ही वेगळ्या निवडणुका लढतो तेव्हा काँग्रेसकडून या बातमी कुठेतरी पेरण्यात येत आहे. आज पण आम्ही स्पष्टपणे सांगतो की कुठल्याही प्रकारे विचाराची तडजोड करून सत्ता संपादित करण्याच्या कुठलाही आमची इच्छा नाही किंवा तयारी नाही. आम्ही भाजपसोबत जाणार नाही. भाजपनं जर एक पाऊल पुढे येऊन, तुम्ही ज्या रीतीनं म्हणताय तुमच्या विचारांची समजोता करून जर पुढे येण्याचा प्रस्ताव ठेवला किंवा नवीन काही प्रस्ताव भाजपने ठेवला तर त्याच्यावर विचार करण्यात येईल का? मला वाटत नाही की या प्रकारे कोणी हात पुढे करेल किंवा आम्ही एक पाऊल पुढे जाऊ, हे परिस्थितीच नाही. त्यांचा विचार आमचा विचार कधी जुळू शकत नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत सत्ता संपादित करणं हे कठीणच आहे. आणि हे कुठेतरी हे जे शक्य नाही ती चर्चा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. एक्झिट पोलनुसार जे अंदाज वर्तवण्यात आले होते भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं जे दाखवण्यात आलं होतं, पण आता तशी परिस्थिती दिसत नाहीये. स्पष्ट बहुमतासाठी देखील त्यांना झगडावं लागणार आहे. बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार करता येईल नाही? सगळे जे एक्झिट पोल होते कुठेतरी तोंडी पडले. आम्हाला 30 जागा मिळणार, आता कुठेतरी आम्ही 50 आकडा गाठतोय, पुढे पण जाऊ शकतोय. भाजपला 155 जागा मिळतील बोलणारी जी लोकं होती, आजच्या घडीला परिस्थिती उलट आहे. मला वाटत नाही की या ठिकाणी ही परिस्थिती, मला वाटतं शिवसेना भाजप एकंदरीत येऊन या महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण करेल. बाहेरून पाठिंबा देण्याचा प्रश्न राहणार? शिवसेना भाजप एकंदरीत येऊ शकते, इतरांना कुठेतरी त्यांच्यासोबत जाण्याची आवश्यकताच वाटणार नाही. शेवटचा प्रश्न, शिवसेनेने जर हात पुढे केला, जर त्याने हिंदुत्ववादी त्यांचा एजेंडा सोडला, विचार बदलले, मग त्यांना सोबत घेण्यात काही अडचण राहणार नाही. हे होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, ज्यांचं म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीत विचारांची तडजोड करून भाजपसोबत जाण्याचा मुद्दा किंवा भाजपला पाठिंबा देण्याचा मुद्दा अजिबातच नाही. तशा रीतीने कोणतीही तडजोड राष्ट्रवादीकडनं केली जाणार नाही. मात्र निकाल स्पष्ट झाल्यानंतर नेमकी राष्ट्रवादी काय भूमिका घेते त्यावर महाराष्ट्राची पुढची राजकीय समीकरणं नक्कीच अवलंबून आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश चौगुलेसह कुणाल जाधव, जय महाराष्ट्र न्यूज.